विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण पाहणार आहोत सव्वीस सप्टेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेत आहोत बघा लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या डे टू डे अपडेट तुम्हाला मिळत जातील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय आहे ते पाहूया भारताच्या पहिल्या क्रिस्पर कोविड नाईन्टीन चाचणीचे नाव काय आहे असं तुम्हाला विचारलं आहे आणि हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं योग्य उत्तर त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड जेवढी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्हाला इम्पॉर्टंट काही फॅक्ट्स वाटत आहेत त्यादेखील कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो आणि आजच्या सेशन मधला आपला पहिला प्रश्न पहा नुकतीच भारताची पहिली राफेल महिला सेनानी पायलट कोण बनणार आहे असं तुम्हाला विचारलंय तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन शिवानी सिंग बघा शिवानी सिंग ज्या आहेत त्या फायटर विमान राफेलच्या पहिल्या महिला फ्लाईट लेफ्टनंट बनणार आहेत आता तर शिवांगी सिंग जर बनणार आहेत तर शिवांगी सिंग या मूळच्या वाराणसीच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि त्या सध्या मिग ट्वेंटी वनच्या फायटर पायलट आहेत आता राफेलच्या फायटर पायलट बनणार आहेत तर राफेलवरती देखील तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात तर राफेल बद्दल थोडक्यात माहिती पाहूया बघा राफेल विमानांसाठी फ्रान्स बरोबर भारताने छत्तीस विमानांसाठी करार केलेला होता ज्यातील पाच विमाने काही दिवसांपूर्वी आपल्या भारतामध्ये दाखल झालेली आहेत आणि ही जी विमानं आहेत ती फ्रान्सच्या द सॉल्ट कंपनीने बनवलेली आहेत तर यावरती देखील तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर राफेल विमानं जी आहेत ती अंबाला या विमानतळावरती उतरली होती आणि त्यांचा नुकताच सेव्हनटीन स्कॉड्रन गोल्डन एरोमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर एवढे प्रश्न तुम्हाला परीक्षेला याच्यावरती विचारले जाऊ शकतात तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच टाईम मासिकाने जाहीर केलेल्या जगातील शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या एकमेव भारतीय अभिनेत्याचा समावेश आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा टाइम मॅगझिनने नुकतंच शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आयुष्यमान खुराना हे एकमेव भारतीय अभिनेते आहेत ज्यांचा समावेश झालेला आहे, समावे आहे। त्याच्यानंतर आयुष्यमान खुरानांसोबतच आणखी तीन भारतीय आहेत ज्यांचा या यादीमध्ये समावेश झालेला आहे तर ते देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत तर ते तीन भारतीय कोणते आहेत ते पाहूया बघा सुंदर पिचाई गुगलचे सीईओ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिलोकस बाणू बिलोकस बाणू बघा बिलोकस बाणू हे दिल्लीचे आहेत आणि ते एक प्रोटेस्टर आहेत ज्यांनी सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट म्हणजेच सी ए एसाठी प्रोटेस्ट, प्रोटेस्ट केलेला होता तर आयुष्यमान खुरानांसोबतच सुंदर पिच्चाई पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिलोकस बाणू हे देखील या यादीमध्ये सम यांचा देखील या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा टाईम मॅगझिननने ही यादी जाहीर केलेली आहे तर टाईम मॅगझिनची स्थापना एकोणीसशे तेवीसला झालेली आहे आणि प्रकार काय आहे टाईम मॅगझिन हे एक साप्ताहिक आहे आणि याचं हेडक्वॉर्टर जे आहे ते न्यूयॉर्कमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो बघा टाईम मॅगझिन टाईम हंड्रेड ही सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर करते त्याचबरोबर टाईम पर्सन ऑफ द दे इयर देखील जाहीर करते आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे प्रादेशिक राजदूत कोण बनले आहेत असं तुम्हाला विचारलंय तर बघा खुशी चिंदालिया ज्या आहेत त्या संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रादेशिक राजदूत बनलेल्या आहेत आणि या फक्त सतरा वर्षाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आता बघा संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमाच्या प्रादेशिक राजदूत या बनलेल्या आहेत तर संयुक्त राष्ट्रांवरती तुम्हाला परीक्षेला बरेच वेळेला प्रश्न विचारले जातात तर त्याची स्थापना कधी झालेली आहे बघा एकोणीसशे पंचेचाळीसला त्याचे हेडक्वार्टर जर विचारलं तर ते आहे न्यूयॉर्कमध्ये सदस्य देश बघा एकोण एकशे त्र्याण्णव आहेत आणि महासचिव किंवा त्यांच्या अध्यक्षांचं जर परीक्षेला तुम्हाला नाव विचारलं गेलं तर ते आहेत अँटनियो गुंटारेस आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ई चलान प्रणालीचे उद्घाटन केले असं तुम्हाला विचारलंय तर बघा केरळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ई चलान प्रणालीचे उद्घाटन केलेले आहे आता बघ केरळच्या मुख्यमंत्र्यांनी या ई चलन प्रणालीचं जे आहे ते उद्घाटन केलेलं आहे तर हे आहे मॅपमध्ये केरळ ज्याच्या शेजारील राज्य बघा कर्नाटक आणि तमिळनाडू दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे विद्यार्थी मित्रांनो बघा केरळला राज्याचा दर्जा जो मिळालाय तो मिळाला एकोणीसशे छप्पनला आणि राजधानी जी आहे ती आहे तिरुअनंतपुरम राज्यपाल बघायचे झाले तर ते आहेत श्री आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री आहेत श्री पिनराई विजयन जे की सी पी आय एम म्हणजेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्टचे मेंबर आहेत आणि हा जो पक्ष आहे विद्यार्थी मित्रांनो तो एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि बरेच वेळा तुम्हाला परीक्षेमध्ये राष्ट्रीय पक्ष विचारले जातात तर भारतामध्ये असे किती राष्ट्रीय पक्ष आहेत आठ राष्ट्रीय पक्ष आहेत तर ते कोणते आहेत ता आणि त्यांचे अध्यक्ष कोण आहेत किंवा त्यांची स्थापना विचारली जाऊ शकते तर ते देखील आपण इथे बघूयात बघा मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत आपले भारतीय जनता पार्टी एकोणीसशे ऐंशीला ला स्थापना झालेली आहे आणि जगत प्रकाश नड्डा हे त्याचे अध्यक्ष आहेत दोन नंबरवरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे ज्याची स्थापना अठराशे पंच्याऐंशी ला झालेली आहे ज्याचे अध्यक्ष सोनिया गांधी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकोणीसशे नव्याण्णव अध्यक्ष नौग शरद पवार बहुजन समाज पार्टी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मायावती अध्यक्ष आहेत भारतीय कम्युनिस्ट पार्टी एकोणीसशे पंचवीस डी राजा अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी सो एकोणीसशे चौसष्ट सीताराम येचुरी अध्यक्ष आहेत ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ममता बॅनर्जी अध्यक्ष आहेत आणि नॅशनल पीपल्स पार्टीचं दोन हजार झालेली आहे आणि कोणाड संगमा हे त्याचे अध्यक्ष आहेत तर हे काही मान्यता प्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत ज्याच्याबद्दल परीक्षेला विचारलं जाऊ शकतं तर हे देखील तुम्ही नोट डाऊन करून घ्या त्याच्यानंतर बघा विधानसभेमध्ये एकशे एक्केचाळीस लोकसभेमध्ये वीस आणि राज्यसभेमध्ये नऊ मेंबर्स आहेत केरळचे भौगोलिक स्थितीचा जर विचार करायचं झालं तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार बघा केरळ सर्वात अव्वल स्थानी आहे आणि तेच बिहार छत्तीस नंबरला म्हणजेच सर्वात लास्ट नंबरवरती आहे तर तुम्हाला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवरती महाराष्ट्राबद्दल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तर महाराष्ट्राचा या यादीत पंधरावा क्रमांक लागतो विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा साक्षरता दर जो आहे तो चौऱ्याण्णव टक्के इतका आहे आणि केरळचं लिंग गुणोत्तर देखील सर्वाधिक जास्त आहे जे की आहे एक हजार चौऱ्याऐंशी दर हजार पुरुषांपाठीमागे त्याच्यानंतर बघा प्रमुख नृत्य प्रकार जर बघायचा झाला तर तो आहे कथकली आणि मोहिनी अट्ट क्षेत्रफळाच्या बाबतीत एकविसावा क्रमांक लागतो आणि लोकसंख्येच्या बाबतीत तेरावा बघा तिथलं सर्वाधिक उंचीचं शिखर जे आहे ते आहे अन्नाई मुडी आणि त्याची उंची जी आहे ती आहे सव्वीसशे पंच्याण्णव मीटर इतकी आणि हे बरेच वेळेला परीक्षेला विचारलं बघा केरळला जी किनारपट्टी लाभलेली आहे ती आहे मलबार किनारपट्टी जी पाचशे ऐंशी किलोमीटरची आहे आणि तुम्हाला परीक्षेला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेलं राज्य विचारलं जाऊ शकतं तर ते आहे गुजरात ज्याला सोळाशे किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचं झालं तर सातशे वीस किलोमीटरची किनारपट्टी आहे महाराष्ट्राला ज्याला आपण कोकण किनारपट्टी असं म्हणतो त्याच्यानंतर बघा प्रमुख राष्ट्रीय उद्याने जर बघायची झाली तर ती आहेत इरविकुलम राष्ट्रीय उद्यान सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान पंपाडोमो सोला राष्ट्रीय उद्यान मथिकेटन राष्ट्रीय सोला राष्ट्रीय उद्यान आणि अनमोडी सोला राष्ट्रीय उद्यान त्याच्यानंतर बघा प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहेत पेरियार आणि परबी व्याघ्र प्रकल्प प्रमुख नद्या बघा पेरियार मुवाटपुशियार मनिमलयार आणि पंपायार ह्या तिथल्या काही प्रमुख नद्या आहेत विद्यार्थी प्रमुख पर्यटन स्थळ बघा कोलम वरकला आणि चेराई हे काही समुद्र किनारे आहेत जे जिथले प्रमुख पर्यटन स्थळ आहेत त्याच्यानंतर करंट अपडेट जर बघायचं झाल्या केरळबद्दल तर के फोन प्रोजेक्ट गरिबांना मोफत इंटरनेट कनेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी राबवलेलं आहे त्याच्यानंतर कर्मी बोट कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी राबवलेला आहे आणि प्रतीक्षा समुद्री ॲम्ब्युलन्स ही पहिली समुद्री ॲम्ब्युलन्स केरळने सुरू केलेली आहे त्याच्यानंतर बघा ब्रेक द चेन कार्टून अभियान देखील केरळने राबवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच कोणत्या राज्यात राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाच्या स्थापनेचे विधायक संसदेत मंजूर झाले आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन गुजरात गुजरात राज्यात राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाच्या स्थापनेचं विधेयक विधेयक जे आहे ते मंजूर झालेलं आहे आता बघा गुजरात राज्य सरकारने संसदेमध्ये राष्ट्रीय संरक्षण विश्वविद्यालय स्थापन करण्याचे विधेयक पारित केलेलं आहे तर हे आहे मॅपमध्ये गुजरात ज्याच्या शेजारील राज्य बघा राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र दक्षिणेला अरबी समुद्र आहे आणि उत्तरेला पाकिस्तान हा देश आहे त्याच्यानंतर बघा गुजरातला राज्याचा दर्जा मिळाला आहे एकोणीसशे साठला आणि राजधानी गांधीनगर आहे राज्यपाल बघा श्री आचार्य देवव्रत आहेत आणि मुख्यमंत्री श्री विजय रुपाणी आहेत जे की बीजेपीचे मेंबर आहेत विधानसभेमध्ये एकशे ब्याऐंशी लोकसभेमध्ये सव्वीस आणि राज्यसभेमध्ये अकरा मेंबर्स आहेत गुजरातचे परीक्षेला जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की दारू विक्रीबंदी असलेली भारतामध्ये किती राज्य आहेत किंवा कोणती राज्य आहेत तर बघा भारतामध्ये दारू विक्रीबंदी असलेली तीन राज्य आहेत आणि त्यापैकी एक गुजरात आहे आणि बाकीची दोन राज्य आहेत बिहार आणि नागालँड त्याच्यानंतर गुजरात पर्यटन विभागाचे ब्रँड अम्बॅसेडर श्री अमिताभ बच्चन आहेत भौगोलिक स्थितीचा जर विचार करायचं झालं तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार गुजरातचा एकविसावा क्रमांक लागतो प्रमुख नृत्य प्रकार बघा गरबा दांडिया आणि भावय्या आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत पाचवा तर लोकसंख्येच्या बाबतीत नववा क्रमांक आहे आणि परीक्षेला तुम्हाला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेलं राज्य जर विचारलं गेलं तर ते आहे गुजरात ज्याला सोळाशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे जो की भारताच्या एकूण किनारपट्टीपैकी चोवीस टक्के इतका आहे त्याच्यानंतर बघा बरेच वेळा परीक्षेला गिर राष्ट्रीय उद्यानाबद्दल विचारलं गेलेलं आहे तर हे गिर राष्ट्रीय उद्यान जे आहे ते गुजरातमध्ये आहे जे की आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान देखील गुजरातमध्ये आहे त्याच्यानंतर अभयारण्य जर बघायची झाली तर ती आहेत कच्छ शूलपानेश्वर गिरणार आणि गागा साबरमती तापी नर्मदा ह्या काही तिथल्या प्रमुख नद्या आहेत आणि अरवली सह्याद्री विंध्य आणि सातपुरा हे तिथले प्रमुख पर्वत आहेत विद्यार्थी मित्रांनो करंट अपडेट जर बघायचं झालं तर सोलार रूपटॉपच्या इन्स्टॉलेशनच्या बाबतीत गुजरात राज्य अव्वल आहे भारतामध्ये आणि दोन नंबरवरती महाराष्ट्र आहे बघा गुजरातचे जे पोलीस आहेत ते टीजर गन वापरणारे देशातील पहिले पोलीस आहेत आणि टीजर गन काय आहेत टीजर गन आहे, ज्या आहेत त्या शॉक वेव ज्या आहेत त्या प्रोड्यूस करतात आणि सुजलाम सुपलाम ही जलसंचय योजना कोणत्या राज्यानं सुरू केली असं जर तुम्हाला विचारलंय तर ती गुजरात या राज्याने सुरू केलेली आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच डीआरडीओ ने अभ्यास ची यशस्वी चाचणी कोटी घेतली आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा डी ने अभ्यास या मिसाईलची यशस्वी चाचणी जी आहे ती उडिसामध्ये घेतलेली आहे तर तुमचं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चार उडिसा आता डी आर ओने ही यशस्वी चाचणी घेतलेली आहे तर डीआरडीओ बद्दल परीक्षेला तुम्हाला बरेच वेळेला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि डी ओचा फुल फॉर्म बघा डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन बरेच वेळेला फुल फॉर्म विचारला जातो त्याच्यानंतर स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठावन्नला हेडक्वार्टर बघा डी आर भवन न्यू दिल्लीमध्ये आहे आणि मोठं आहे बल बलस्य मूलम विज्ञानम मिनिस्टर रिस्पॉन्सिबल आहेत राजनाथ सिंग जे की मिनिस्टर ऑफ डिफेन्स आहेत आणि संचालक बघा डॉक्टर जी सतीश रेड्डी आहे डी आर ओचे आणि जबाबदार मंत्रालय जर बघायचं झालं तर ते आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती बाह एनिडॉ बनले आहेत असं तुम्हाला विचारलंय तर बघा माली या देशाचे नवे राष्ट्रपती बाह एन्यडॉ हे बनलेले आहेत आणि मालीचे माजी राष्ट्रपती जे होते ते होते इब्राहिम बाउपकर तर माली या देशाचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत नवीन बाह एडो आणि हे आहे मॅपमध्ये माली ज्याच्या शेजारी रा देश बघा अल्जेरिया नायजर बुर्किना फासो गिनिया आणि मॉरिटिनिया बघा बरेच वेळेला परीक्षेमध्ये जे करंट इशू मध्ये देश असतात त्यांच्या त्यांची राजधानी किंवा चलन किंवा राष्ट्राध्यक्ष विचारले जातात तर मालीची राष्ट राजधानी काय आहे बघा बामाको ही मालीची रा राजधानी आहे राष्ट्राध्यक्ष बघा बाह एनिडो हे झालेले आहेत आणि माजी राष्ट्रपती जर बघायचे झाले तर ते आहेत इब्राहिम बाऊबकर त्याच्यानंतर बघा पंतप्रधान मोडिबो सिडीबी आहेत आणि चलन जर विचारलं तुम्हाला तर ते आहे वेस्ट आफ्रिकन सी एफ ए फ्रँक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार एकशे चौऱ्याऐंशीवा नंबर लागतो मालेचा त्याच्या आधीत नॉर्वे पहिला नायजर एकशे एकोणनव्वद म्हणजे लास्टच्या नंबरवरती आहे विद्यार्थी मित्रांनो आणि भारताचा जर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वरती रँक बघायचा झाला तर तो आहे एकशे एकोणतीस आणि आजच्या सेशन मधला आपला लास्टचा क्वेश्चन बघा राजस्थानच्या कोणत्या शहराने अलीकडेच नो मास्क नो सेवा अभियान राबवले आहे तर राजस्थानमध्ये जोधपूर या शहरात नो मास्क नो सेवा अभियान राबवलेलं आहे कारण जोधपूरमधील कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव किंवा कोरोनाचे प्रमाण वाढल्यामुळे हे नो मास्क नो सेवा अभियान जे आहे ते राबवण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा राजस्थानमधील जोधपूरमध्ये हे अभियान राबवण्यात आलेलं आहे तर हे आहे मॅपमध्ये राजस्थान ज्याच्या शेजारील राज्य बघा पंजाब हरियाणा मध्य प्रदेश आणि गुजरात राजस्थानला जो राज्याचा दर्जा, दर्जा मिळाला आहे तो आहे एकोणीसशे एकोणपन्नासला ला आणि राजधानी आहे जयपूर ही राज्यपाल बघा श्री कलराज मिश्रा आहेत आणि मुख्यमंत्री श्री अशोक गेहलोत जे की काँग्रेसचे मेंबर आहेत विधानसभेमध्ये दोनशे दोनशे लोकसभेमध्ये पंचवीस आणि राज्यसभेमध्ये दहा मेंबर्स आहेत ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार एकोणतीसावा क्रमांक लागतो आणि साक्षरता दर जर बघायचा झाला तर तो आहे सहासष्ट पॉईंट इत सहासष्ट टक्के इतका त्याच्यानंतर बघा लिंग गुणोत्तर आहे नऊशे अठ्ठावीस दर हजारे पुरुषांपाटेमागे प्रमुख नृत्य प्रकार जर बघायचा झाला तर घुमरा आहे आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो राजस्थानचा पहिला क्रमांक लागतो आणि लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर सातवा क्रमांक लागतोय प्रमुख राष्ट्रीय उद्याने बरेच वेळेला परीक्षेला रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाबद्दल विचारलं गेलेलं आहे तर हे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान जे आहे ते राजस्थानमध्ये आहे आणि त्याचबरोबर सवाई माधवपूर राष्ट्रीय उद्यान सारिस्का केवला देव आणि डेझर्ट राष्ट्रीय उद्यान ही देखील राजस्थानमधली काही प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहेत विद्यार्थी मित्रांनो व्याघ्र प्रकल्प बघा सारिस्का आणि मुकांद्रा हा प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहे तिथले प्रमुख नद्या जर बघायचं झाल्या तर त्या आहेत चंबळ बनास सरस्वती आणि लुणी बघा इंदिरा गांधी कालवा जो आहे तो राजस्थान पंजाब हरियाणा या राज्यामध्ये आहे आणि त्याची लांबी जी आहे ती सहाशे पन्नास किलोमीटर इतकी आहे थंड हव्याचे ठिकाण जर बघायचे झाले तर ते आहे माउंट आबू आजचं सेशन संपवण्यापूर्वी आज तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होतं ते पाहूयात बघा डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट ट्वेंटी ट्वेंटीच्या लोगोचे आणि गाण्यांचे नुकतेच अनावरण कोणी केले असं तुम्हाला विचारलं होतं तर बरेच जणांनी याचं कमेंट बॉक्समध्ये योग्य हो आन्सर देखील मेन्शन केलेलं आहे तर डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट ट्वेंटी ट्वेंटीच्या ट्वेंटी लोगोचं आणि गाण्यांचं अनावरण जे आहे ते केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे आय होप लेक्चर तुम्हाला आवडला असेल लेक्चरशी किंवा करंट अफेअरशी रिलेटेड काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणताही अपडेट तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद